बेलापूर उरण रेल्वेसाठी गव्हाण जासई शेलगर बेलपाडा येथील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून 22.5% विकसित भूखंड द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रकल्पग्रस्त तसेच सिडकोचे अधिकारी यांच्यात सिडको भवन बेलापूर येथे शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक झाली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी याबाबत 15 दिवसाची मुदत मागितली असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उरण बेलापूर रेल्वेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या 12.5% भूखंडाबाबत अनेक समस्या आहेत. नव्या प्रकल्पांमध्ये 22.5% सिडको विकसित भूखंड सिडको कशा पद्धतीने देणार याबाबत सिडकोकडे प्रकल्पग्रस्त विचारणा करीत आहेत. याबाबत सिडको कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. प्रकल्पग्रस्तांसाठी सोयीस्कर अशी गतिमान यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना प्रकल्पग्रस्तांनी आपले लेखी निवेदनही दिले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, पीएल ठाकूर, बाळा ठाकूर, किशोर ठाकूर, वामन ठाकूर, संदीप मोकल, रुपेश ठाकूर, हिराजी ठाकूर, एम आर देशमुख, प्रकाश देशमुख, जयवंत देशमुख, श्रीकांत देशमुख, नाना देशमुख, कर्णिक पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.